पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर राजकारणाशी गेला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या इफ्तार पार्टीतील तत्कालीन सरन्यायाधीशांचा फोटो फडणवीसांकडून ट्विट. मुस्लिमांबद्दलची वक्तव्य खपवून घेणार नाही, अजितदादांकडून भूमिका स्पष्ट, तर नितेश राणेंकडून फक्त हिंदूंशीच व्यवहार करण्याचं आवाहन. विधानसभेमध्ये ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवणार, महाविकास आघाडीकडून भूमिकेचं स्वागत तर महायुतीकडून टीकास्त्र. फडणवीसांच्या अनुपस्थितीमध्ये मध्यरात्री शिंदे आणि अजित पवारांची खलबत, लाडकी बहीण योजना आणि जागावाटपाचा तिढा सामोपचारानं सोडवण्याबाबत चर्चा. मंत्री धर्मराव बाबा आत्रामांना ललकारत, मुलगी भाग्यश्रीच्या हाती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी, तर अशोक चव्हाणांना धक्का देत खतगावकरांची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी. एकनाथ शिंदेंशी पुन्हा जवळीक वाढवणाऱ्या शिवाजीराव आढळरावांची अजितदादांच्या सभेकडे पाठ, तर अजितदादांकडून दिलीप मोहिते पाटलांना लाल दिव्याचं आश्वासन. आता नरीमन पॉइंट ते वांद्रे 10 ते 15 मिनिटात गाठता येणार कोस्टल रोड, वरळी सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण, अजितदादांच्या अनुपस्थितीची चर्चा. शाळेमध्ये नव्यानं शिक्षक शिक्षकेतर भरतीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य, बदलापूरच्या अत्याचार घटनेनंतर शिक्षण विभागाचा निर्णय. पुण्यामधील ढोल ताशा पथकांना मोठा दिलासा, ढोल ताशा पथकात 30 पेक्षा जास्त सदस्यांना परवानगी, हरित लवादाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून स्थगित. धावपटू कविता राऊतला सरकारकडून मुख्य क्रीडा प्रशिक्षकाची क्लास 1 ची नोकरी, पण कविता राऊत नाराज, कोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती. मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये रस्ता खचला, तब्बल 10 ते 15 फुटांचं भगदाड, पालिका प्रशासनावर मुंबईकरांचा तीव्र संताप. सहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गौरी गणपतींचं विसर्जन, कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं लाडक्या बाप्पाला निरोप, तर शहरांमध्ये कृत्रिम तलावाला पसंती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.